मला कळलंच असेल, पहिला व्लॉग मी ट्रॅव्हल व्लॉग बनवते. पण तुम्हाला असं वाटत असेल की ट्रॅव्हल व्लॉग म्हणजे एखाद्या असं पहाडावर जाऊन वगैरे बनवेन किंवा समुद्रकिनाऱ्यावर बनवेन, पण तसं काही नाही आहे. मी जाते आहे चंद्रपूरला, आणि नागपूर ते चंद्रपूर हा व्लॉग मी पहिला बनवणार आहे. या ठिकाणी जामला आपण आलेलो आहोत. या ठिकाणी अशोका म्हणून आता मोठं हॉटेल आणि भरपूर त्यामध्ये सोयी असलेले या ठिकाणी उभारले गेलेले आहेत. आमच्या बालपणी एक छोटंसं होतं हॉटेल अशोका, जिथे प्रायव्हेटच्या बसेस थांबायच्या आणि खाजगी गाड्यांनी जाणारी लोकं थांबायचे. आम्ही एस टीनी जाणारी सगळी मंडळी या ठिकाणी एस टी स्टँडवर जे समोसे आणि आलुबोंडे मिळायचे, विशेषतः आलुबोंडे, आणि छान फ्रेश मिळायचे आलुबोंडे एस टी स्टँडवर, तर आम्ही त्याचे फार प्रेमी होतो. जामला उतरल्यावर जामचे अगदी फ्रेश तळलेले आलुबोंडे खाल्लेच पाहिजेत असा एक दंडक असल्यासारखा होता. या ठिकाणी आता पॉश झालेला आहे एस टी स्टँडवर, बऱ्याच वर्षात गेलेलो नाही एस टीने जामला, जवळपास 11-12 वर्ष झाले, त्यामुळे एस टी स्टँडवर अजूनही आलुबोंडे मिळतात की नाही माहिती नाही. पण हे अशोका हे सगळ्या सुविधांनी युक्त, सगळ्या प्रायव्हेटच्या बसेस गाड्या आणि कार्स पण इथे थांबतात, एक चांगलं निवारा झालेला आहे. आपण आता अशोकात जाऊयात आणि बघूयात की काय सध्याची स्थिती. तर मी आणि बाबांनी जामच्या हॉटेल अशोकाला काही रेटिंग दिलेत, त्यातला 10 पैकी आम्ही मार्क देणार आहोत प्रत्येक गोष्टीला. तर ॲम्बियन्सला किती मार्क देशील बाबा तू? मी ॲम्बियन्सला 6 देईन, कारण बरीच लोकं येतात, दिवसाची 2500-3000 लोकं इथे येत असतील, जास्तच येत असतील, पण तरीसुद्धा यांनी व्यवस्थित मेंटेन केलं आहे, पण अजूनसुद्धा सुधारणेला वाव आहे. माझ्या मते मी ॲम्बियन्सला 5च देईन, कारण की साधारणतः स्वच्छतेप्रमाणे मला एवढं काही खास नाही वाटलं तिथे. आणि दुसरं, टेस्टला किती देशील बाबा तू मार्क? मी टेस्टला 7 मार्क देईन, टेस्ट चांगली आहे, म्हणजे बरी ते चांगलीच्या मध्ये टेस्ट आहे, त्यामुळे मी टेस्टला 7 मार्क देईन. माझ्या मते मी टेस्टला 8 मार्क देईन, कारण की तिथला दही समोसा मला खूपच जास्त आवडला म्हणून. तिसरं, सर्व्हिसला किती मार्क देशील? मी सर्व्हिसला 8 मार्क देईन 10 पैकी, याचं कारण इतकी लोकं येतात पण त्यांची सर्व्हिस फास्ट आहे आणि अँटिसिपेट करून ठेवतात की किती लोक येणार आहेत, कसे येणार आहेत. बसमध्ये बसणारी जी मंडळी असतात त्यांना भरभरं नाश्ता करून बसमध्ये पुन्हा बसायचं असतं, त्यामुळे त्यांची सर्व्हिस फास्ट आहे आणि चांगली सर्व्हिस आहे, तर मी सर्व्हिसला 8 मार्क देईल. तू किती देशील? मी पण 8च देईन, कारण की मला पटतं आहे तुझं जे काही म्हटलं ते. व्हॅल्यू फॉर मनीला किती मार्क देशील बाबा तू? हां, व्हॅल्यू फॉर मनी इथल्या किमती जरा मला जास्त वाटल्या टेस्टच्या मानाने, तर मी व्हॅल्यू फॉर मनीला 5च मार्क देईन. थोड्या किमती अजून कमी ठेवायला पाहिजे होत्या, सर्वसामान्य माणसाला परवडेल अशा ठेवायला पाहिजे होत्या. त्यांनी या किमती ज्या ठेवलेल्या आहेत त्या कार्सच्या हिशोबाने ठेवलेल्या आहेत, कारमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हिशोबाने, पण त्यांनी थोडं कमी करायला पाहिजे. बरोबर आहे, थोडं महाग असल्यामुळे मी सुद्धा 5च मार्क देईल त्याला. थँक्यू. चंद्रपुरात येत असल्यामुळे आणि चंद्रपूरचा माझा जन्म असल्यामुळे चंद्रपूरच्या गोल बाजाराचं मला विशेष आकर्षण आहे.
आणि एकदा तरी चंद्रपूरचे आलो चंद्रपूरला की चंद्रपूरच्या गोल बाजारात गेल्याशिवाय काही मला चैन पडत नाही. आणि त्याप्रमाणे आत्तासुद्धा मी आलेलो आहे आणि चंद्रपूरच्या गोल बाजारात आता एंट्री करतो आहे. काय कोण असतो सर्वसाधारण बाजारासारखा बाजार चार गावात असतो तसा, पण बाळपणापासून ते नातं जुळलं आहे म्हणतात तसं माझं नातं या बाजाराशी जुळलेलं आहे. तुटुमाईच्या शेंगा चंद्रपुरी फेमस, त्याचं लोणचं अतिशय सुंदर. आणि मी नेहमी लिहित असतो की तुटुमाईच्या शेंगांचं लोणचं अतिशय प्रकृतीला चांगलं आणि या फक्त चंद्रपुरात मिळतात, फक्त चंद्रपुरात तुटुमाई. आता याचं लोणचं कसं घालायचं ही प्रोसिजर शिकून घ्यावी लागेल. आणि हा फक्त चंद्रपुरी आणि तेलंगणात मिळणारा पदार्थ आहे, नागपूरलाही मिळत नाही. आत्ता फिरता फिरता आम्हाला बऱ्याच काही नवीन गोष्टी कळलेल्या आहेत आणि ज्या नागपूरला पण मिळत नाही अशा गोष्टी आम्हाला भेटत आहेत. तर तुम्हाला नक्की आवडेल त्या. अजून आम्ही मिळत आहेत, माणसं भेटतात, वस्तू मिळतात, तेच एकच नाही, भेटतात आणि मिळतात मध्ये फरक. हा ठीक आहे, सॉरी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.